चेंडू गेला दोन धावा पहिल्याच बॉलवरती. या ठिकाणी पाहायला मिळत आहेत दोन सलामीचे फलंदाज आपण पाहत आहेत. एका बाजूला आहेत रोहित मर्ले आणि त्यांच्या समवेत आतिश वेडगा असे दोन बॅटर आपण पाहत आहेत. आपण पाहत आहात जिल्हा परिषद प्रीमियर लीग 2024 श्रीकांतजी टाकरे क्रीडांगण साखरेच्या या मैदानावर. पहिल्या षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल बॅकफुटला गेले. यावेळेला मात्र पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळलं एक रन या ठिकाणी स्वरूप पाहायला मिळते. दोन चेंडू आतापर्यंत झाले आहेत षटकातील. तिसरा बॉल पुन्हा एकदा ऑन मार्क घेऊन येतो. यावेळेला मात्र फुलटॉस बॉल काय जबरदस्त चांगल्या प्रकारे खेळला चेंडूला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. नो बॉल आणि षटकार. आपण पाहू शकतायत अतिश वेडगाच्या बॅटमन खणखणीक दर्जेदार असा षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला. या सहा धावांनी धावसंख्या आपण पाहू शकाल तर फलकावरती आता झाली आहे 10 रन्स ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा पुढील बॉल फुलटॉस बॉल होता त्याच अंदाजामध्ये. मात्र यावेळेला मात्र खेळले आपण पाहू शकतायत मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. एक धाव घेतले दुसऱ्याचा देखील प्रयत्न चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि दोन धावा या ठिकाणी परिपूर्ण केल्या गेल्या. या दोन धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतायत तर फलकावरती झालेली आहे 12 धावा. अतिशय सुंदर असं देखणं आयोजन आणि नियोजन आपण पाहतायत. अध्यक्ष श्री मार्शल वसंत सातवी, खजिनदार श्री जयवंत पांडुरंग पाटील, कार्याध्यक्ष श्री सुजित श्रीधर वजे, उपाध्यक्ष श्री मुन्नाफ रशीद शेख, श्री अविनाश पवार, सचिव श्री मयूर पाटील, सुनील यादव, विनीत सातवी, सल्लागार विपुल मनोहर पाटील, संतोष पाटील, योगेश किणी आणि रुपेश पाटील. अतिशय सुंदर सिस्टमॅटिक टीम आणि डिसिप्लिन क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे जिल्हा परिषद प्रीमियर लीग 2024 मध्ये. चेंडू झालेले आहेत आतापर्यंत षटकातील 3. यावेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेस करतायत. यावेळेला मात्र रिव्हर्स अँगल म्हणणं काय जबरदस्त या ठिकाणी जजमेंट केलं विकेटचं. या ठिकाणी झालंय पतन सुंदर असा झेल. चांगल्या प्रकारचा कॅच या ठिकाणी घेतला गेला. विकेटचं पतन जरूर झालं आणि खिंडार पडलं या ठिकाणी सलामीच्या जोडीला. अतिश वेडगा या ठिकाणी झेलचीतच्या माध्यमातून तंबूच्या आसऱ्याला परतले. अतिशय सुंदर असा झेल या ठिकाणी टिपला घेतला तो निशानच्या माध्यमातून. पाहूया षटकातील पुन्हा एकदा शेवटचा बॉल हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती धीरज ढोणे. रमित शेख आता मात्र न्यू बॅटर इन पॉपिंग क्रीज वरती पाहायला मिळतोय तिसऱ्या क्रमांकावर. यावेळेला मात्र सुंदर असा बॉल. यावेळेला मात्र कट करण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉल मधला काही संपर्क या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं ना तर पहिल्या बॉल वरती 2 रन, त्यानंतर 1, त्यानंतर 9 बॉल वरती 6, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर आउट विकेट जाताना पाहायला मिळालं आणि या ठिकाणी डॉट पाहायला मिळाला. पुन्हा एकदा त्याच बॉलची पुनरावृत्ती या ठिकाणी पाहायला मिळाली आहे धीरजच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी झालेला आहे पूर्ण. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या फलकावरती झालेली आहे 1 गड्याच्या मोबदल्यात अरहान फायटर दहिसर संघाची 12.
झाली आहे एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 12. आपण पाहतायत आमच्या मुख्य व्यासपीठावरती श्री राजू रामचंद्र पाटील साखरे ऍडव्होकेट आहेत सरचिटणीस महाराष्ट्र राज्य मॅथ्सचा मात्र आनंद घेत असताना साहेबांच्या वतीने आपण पाहू शकतात प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं दिलं गेलंय सौजन्य केलंय 66,666 मार्शल सातवी हे देखील आपण पाहू शकतात क्रिकेटचा आनंद घेत असताना आज आपण पाहतायत ऑन फील्ड यावेळेला मात्र ऑन दी अप यावेळेला मात्र खेळलाय चेंडू बराच काय हवे क्षेत्रक्षक तिथे येत आहेत चांगलं क्षेत्रक्षण या ठिकाणी निश्चित पाहायला मिळते चांगली अशी फेकी या ठिकाणी तिसऱ्या पंचांचं मात्र या ठिकाणी कौल दिला गेलाय आपण पाहूया तिसऱ्या पंचांची घेतली आहे मदत काय जबरदस्त अप्रतिम थ्रो या ठिकाणी मयूर आंबेकर काय जबरदस्त थ्रो या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहतायत रनआउट करता तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते या ठिकाणी मयूर आंबेकरचा काय जबरदस्त अॅक्युरेट थ्रो पाहायला मिळाला ऑन टू दी स्टम्प्स येस इट इज ओ यू टी आउट फ्रॅक्शन ऑफ सेकंड बॅट हवेमध्ये राहिली जर ती ग्राउंडेड असती तर फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये प्रॉपरली मात्र पोहोचले असते तसं झालं नाहीये म्हणून ज्या वेळेला तुम्ही लेदर बॉल क्रिकेट खेळता किंवा टेनिस बॉल क्रिकेट खेळता तुमची बॅट ग्राउंडेड होणं हे खूप गरजेचं आहे तुमचे मार्गदर्शक कोच हे तुम्हाला सातत्यानं सांगत असतात की ज्या वेळेला तुम्ही रन घेता तुमची बॅट ग्राउंड होणं गरजेचं आहे मयूर आंबेकर काय जबरदस्त अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण काय सुंदर असा थ्रो या ठिकाणी पाहायला मिळाला आणि रनआउटच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत विकेटचं पतन इथे या ठिकाणी झालं रनआउटच्या माध्यमातून रमित शेख या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परत आहेत तर नव्यानं दाखल होत आहेत चौथ्या क्रमांकावरती फलंदाज भूषण पाटील या ठिकाणी आता नव्यानं मात्र दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये आता मात्र या दोन फलंदाजांना भागीदारी समवावी लागेल चांगल्या धावा बनवाव्या लागतील पण जमेची बाजू सध्या आपण पाहतोय तर गोलंदाजांचं वर्चस्व निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळत आहे पहिलं षटक आपण पाहिलं धीरजचं 12 धावा तब्बल आल्या त्यानंतर मात्र चांगलं बॉल या ठिकाणी पाहायला मिळाले निशांचा आकुट टप्प्याचा बॉल चेंडू बराच काळ हवे क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा फ्रेम मध्ये मिलिंद पाटील कुठलीही चुकी करत नाहीयेत जबरदस्त जजमेंट चांगला असा कॅच विकेटचं पतन किंग फायटर्स कुडे असे दोन संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत संघाचे संघमालक आपण पाहिलं तर रन फायटर दहिसर संघाचे संघमालक आहेत श्री साजिद शेख आणि एम ए किंग फायटर कुडे संघाचे संघमालक आहेत अमय पाटील आणि मार्शल सातवी या ठिकाणी एका मागोमाग एक विकेट मात्र तंबूच्या आसऱ्याला परतत असताना नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत सुजित वजय कार्याध्यक्ष सुजित वजय आपण पाहतायत जिल्हा परिषद प्रीमियर लीग चे माट्या या नावाने मात्र पसंती या खेळाडूला मात्र मिळाली आहे या ठिकाणी मात्र ऑफ स्टंप वरती मात्र पिच केलं होतं मात्र कंट्रोल नियंत्रण बद्दल असा हा मात्र चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला खराब चेंडू आहे आणि व्हाईट बॉलने धावसंख्या आपण पाहतोय तर फलकावरती आता धावसंख्या झालेली आहे 14 रन्स ऑन द बोर्ड यावेळेला मात्र चांगला फटका सुजितच्या बॅटमधनं येतोय पुन्हा एकदा चेंडूला पाठवलंय सीमा रेषेपार ही ओळख आहे माट्याची षटकार
फटका फुलर लेनचा मारा या ठिकाणी गोलंदाजाने केला होता आणि त्या चेंडूला ओळखला विकीने आणि जबरदस्त खेळून काढलं षटकाराकरिता. या 6 धावांनी धावसंख्या आपण पाहताय तर फलकावरती आता झालेली आहे 20 रन्स ऑन द बोर्ड. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. यावेळेला मात्र चांगला बॉल कमबॅक या ठिकाणी मात्र केलंय. इथे मात्र संयमानं विकीला खेळावं लागेल कारण की अगोदर आपण पाहताय तर तुमचे 3 गडी हे तंबूच्या आसऱ्याला गेले आहेत. आता भूषण पाटील आणि सुजित वजे ही जोडी आपण पाहतायत नव्याने उभारी घेईल आपल्या संघाकरिता. षटकातील 5वा बॉल पुन्हा एकदा क्रॉस बॅटने मात्र खेळण्याचा प्रयत्न. अलॉंग द ग्राउंड चेंडूला खेळला मयूर तिथे आहेत चर्ची क्रमांक 7. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. एक धाव तिथे जरूर मिळते एका धावेच्या मदतीनं. धावसंख्या आपण पाहू शकाल तर फलकावरती आता झालेली आहे 21-21 धावा. अतिशय सुंदर असं दर्जेदार क्रिकेटमय वातावरण, सुंदर असं मैदान आपण पाहू शकता. शिकांजी ठाकरे क्रीडांगण साखरेच्या या मैदानावरती रंगणारी ही स्पर्धा जिल्हा परिषद प्रीमियर लीग 2024 आपण पाहत आहेत. 8 षटकांच्या या लढती आपण पाहतो अतिशय सुंदर दर्जेदार क्रिकेट अनुभवायला मिळत आहे. त्यावेळेला मात्र बॅकफुटला गेले. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क या ठिकाणी झाला नाहीये आणि डॉट बॉलने झाली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावरती झाली आहे अरहान फायटर दहिसर संघाची 3 गडी बाद 21. डीजे किशोर आपण पाहतायत जवळजवळ गेली 18-20 वर्ष आपण पाहताय त्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि सुंदर असं डिस्क जॉकी आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून एक संगीतमय वातावरण या ठिकाणी मात्र निर्मिती केली जाते. या ठिकाणी मात्र दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवरती येण्याची दाट शक्यता. मार्शल साथी या ठिकाणी मात्र पुढे येत आहेत. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला शैलेशच्या माध्यमातून. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहत आहात. या षटकातील पुढील बॉल फुलटॉस बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पॅड वरती येऊन आदळतोय पण जर म्हणतायत की कुठेतरी डाऊन द लेग साईड. या ठिकाणी मात्र चेंडू गेलाय. लेग बाईजचे संकेत या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि एक्स्ट्रा रन ने मात्र धाव संख्या आपण पाहू शकाल तर फलकावरती आता झालेली आहे 22-22 धावा. योगेश जी किणी आपण पाहू शकताय अतिशय सुंदर असं व्यक्तिमत्व गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या स्पर्धेचा विचार केला तर या कमिटीचे सल्लागार देखील आहेत शैलेश. आपल्या षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल हाताळण्याकरिता सज्ज होत आहेत. षटकातील 3रा बॉल पुन्हा एकदा ऑन दी मार्क. यावेळेला मात्र चांगला बॉल कुठलीही संधी यावेळेला मात्र बॅटरला उपलब्ध होऊ देत नाहीयेत कारण की धावसंख्येचा सध्याच्या घडीला आपण विचार केला तर धावसंख्या फलकावरती झालेली आहे 22-22 धावा. अजूनही 3रं षटक हे मार्गस्थ आहे. याचाच अर्थ की तुमच्याकडे अजून उर्वरित 5 षटकं आहेत तर 5 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा या तुम्हाला बनवायच्या आहेत. एक भागीदारी तुम्हाला रचायची आहे. यावेळेला मात्र चांगल्या प्रकारे खेळून काढलं. डायरेक्ट थ्रो केला असता स्टम्प वरती एकत्र कदाचित त्या ठिकाणी दाट शक्यता निर्माण झाली असती पण तसं काही झालं नाहीये जर आणि तर. या चर्चा आपण मात्र करणं हे कुठेतरी बेकार असं म्हटलं जातं. या ठिकाणी आपण पाहिलं तर डॉट बॉलने या चेंडूची झाली आहे समाप्ती. धावसंख्येमध्ये कुठलाही बदल नाहीये. धावसंख्या झाली आहे 22. पुन्हा एकदा चांगला बॉल सातत्यानं आपण पाहू शकतोय की डॉट वर डॉट चेंडू येत आहेत. पण गोलंदाजाला देखील ताकीद देतात की ज्यावेळेला तुम्ही मात्र चेंडू रिलीज करता त्यावेळेला मात्र कुठेतरी साईडला मात्र जाणं हे खूप महत्वपूर्ण असतं कारण की लेग बिफोर विकेट किंवा कॉट बिहाइंड ज्यावेळेला होतं त्यावेळेला पंचांना त्या गोष्टी देखील समजणं खूप महत्वाचं आहे कारण की आपल्याकडे स्निकोमीटर किंवा स्टम्प माईक या टेक्नॉलॉजी नाही आहेत. त्यावेळेला मात्र चांगला बॉल बॅकफुटला गेले. चांगल्या प्रकारे खेळलाय चेंडूला. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एक धाव तिथे जरूर मिळते आहे आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिलं तर
फलकावरती झालेल्या 23 अतिशय सुंदर गोलंदाजी या ठिकाणी शैलेशने केली आहे. षटकामध्ये फक्त 2 धावा या ठिकाणी या षटकामध्ये शैलेशने खर्च केले आहेत. एक लेग बायच्या माध्यमातून आणि एक विथ द बॅट असे या मात्र धावा या आपल्याला पाहायला मिळाल्या. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत जिथे 2 संघ हे आपल्याला समोरासमोर खेळताना दिसणार आहेत. स्वयं स्ट्रायकर कुडे विरुद्ध नागदाई देवी साखरे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतोय की आपला प्लेइंग लिस्टचा जो फॉर्म आहे तो प्लीज आपण इथे येऊन फिलअप करा. स्वयं स्ट्रायकर कुडे आणि नागदाई देवी साखरे षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता सज्ज होते. वेद पाटील यावेळेला मात्र चांगला बॉल इतका चांगल्या प्रकारे मात्र या चेंडूला खेळलाय. लॉंग ऑनच्या दिशेला मात्र या चेंडूला खेळून काढले. एक धाव तिथे नक्कीच मिळते आहे आणि एका धावेनंतर धाव संख्या आपण पाहताय तर धाव संख्या फलकावरती झालेली आहे 24 धावा. षटकांचं विवरण आपण पाहिलं तर धीरज ढोणे पहिलं षटक घेऊन आले होते. 12 धावा त्या षटकामध्ये दिल्या. 1 विकेट देखील प्राप्त केली. निशांत 9 धावा 1 विकेट त्याने देखील प्राप्त केली आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप या ठिकाणी मात्र चेंडू पाहायला मिळतोय. खराब चेंडू आहे. पुन्हा रिपीट करावं लागेल या चेंडूला. या व्हाईट बॉलने धाव संख्या आपण पाहताय तर फलकावरती आता झाली आहे 25 धावा. त्यानंतर शैलेश लहान गेला पाहिलं तर अप्रतिम ब्रिलियंट स्पेल. 2 धावा फक्त त्या षटकामध्ये पाहायला मिळाल्यात. पुन्हा एकदा स्वैर मारा. इथे मात्र धावा या ऑटोमॅटिकली जमताना दिसतायत. संघ आपण पाहू शकतायत अरहान फायटर साठी ते मात्र सुजितला मोठे फटके खेळावे लागतील कारण की सद्यस्थितीला आपण पाहतायत तर धाव संख्या फलकावरती झाली अवघी 26 रन्स ऑन दी बोर्ड. षटकातील दुसरा बॉल डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहताय. पंचांकडे दाद देखील मागितले आहे पण हॅरी सर मात्र म्हणतायत फलंदाज प्रॉपर आपल्या क्रीज मध्ये होते. या अपीलचा कुठलाही पंचांवरती परिणाम नाहीये. या ठिकाणी चेंडू वेद पाटीलने या षटकामध्ये हाताळलेले आहेत. 2 धाव संख्या आपण पाहताय तर फलकावरती झालेली आहे 26 षटकातील तिसरा बॉल हाताळण्याकरिता सज्ज होते. पुन्हा एकदा बोलिंग मार्कवर वेद. मात्र चांगला बॉल इथे मात्र ब्लाइंड स्ट्रोक घेऊन चालणार नाहीये. चेंडूचं मेरिट ओखा टप्पा पहा आणि त्या दिशेने आपली बॅट फिरवा असं मी नक्कीच या ठिकाणी म्हणेन. अप्रतिम बोलिंग या ठिकाणी वेद पाटीलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. षटकातील चौथा बॉल हाताळण्याकरिता पुन्हा एकदा सज्ज होतो वेद आणि या ठिकाणी मात्र बॅटची एजंट टेकन. विकेटचं झालं पतन. सुजित वॉज ए गॉन बॅक टू द डगआउट. अतिशय सुंदर असा चांगला टप्पा या ठिकाणी मात्र हाताळला गेला गोलंदाज वेद पाटीलच्या माध्यमातून. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र सुजित वजे तिथे होते आणि धीरजने अप्रतिम बिहाइंड दि स्टंप या ठिकाणी झेल टिपलाय. विकेटचं पतन झालंय आणि धाव संख्येला आपण पाहू शकताय तर इथे कुठेतरी लगाम घाटण्याचं काम जरूर केलंय. धाव संख्या अजूनही फलकावरती झाली आहे 26 या षटकामध्ये. आतापर्यंत वेद एक धाव जी आहे ती बॅटने आली आहे आणि 2 व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा रन आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर असं क्रिकेट सुंदरशा या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम चांगल्या पद्धतीने नवीन फलंदाज नवीन बॅटर आता मात्र दाखल होतोय. पिंटू वजे नव्याने आता मात्र दाखल होतोय. यावेळेला मात्र चांगला बॉल तितक्या चांगल्या प्रकारे यावेळेला मात्र खेळ स्क्वेअर लेगच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तिथे आहे. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव तिथे मात्र जरूर मिळाली आहे. बघा आपण जर बॉलिंग अनालिसिसचा विचार केला पहिल्या षटकामध्ये 12 धावा या मोठ्या प्रमाणात आल्या होत्या. त्यानंतर फलंदाजांना काही साजेशी कामगिरी करता आलं नाहीये. याचाच अर्थ काय तर गोलंदाजांचं वर्चस्व राहिलंय या सत्रामध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरं षटक निशानने फक्त 9 रन. त्यानंतर शैलेश लहांगे 2 आणि त्याच्याच पावलावरती पाऊल टाकत वेद पाटील. यावेळेला मात्र चांगला बॉल बॅकफुटला गेले. मार्शल साथवी तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण चांगला स्टॉप तिथे पाहायला मिळतोय पण 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीत आणि 2 धावा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केल्या गेलेल्या आहेत पूर्ण.
चार षटकांचा या ठिकाणी आपण पाहिलंय तर खेळ झालेला आहे पूर्ण. चार षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय तर फलकावरती झाली आहे 29. 29 रन्स ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ फोर विकेट. चार गडी बाद झालंय तर ड्रिंक ब्रेक देखील इथे झालाय. आम्ही देखील विश्रांती घेतोय. उर्वरित चार षटकांत करिता मायक्रोफोन वरती होईल फेरबदल. आपल्या समवेत या ठिकाणी जोडले जात आहेत मोहम्मद पटेल भाई. धन्यवाद. थँक्यू मंथन घरत. जिला परिषद प्रीमियर लीग 2024 में सभी टीमों के ऑनर से मैं विनंती करूंगा, गुजारिश करूंगा, आई एम रिक्वेस्ट फॉर यू नागदाई देवी साखरे के टीम ऑनर श्री जयंत पाटिल, श्री भगवान पाटील, हर्षिता स्पोर्ट्स इंबूर श्री कैलाश पाटील, अरान फाइटर दैसर श्री साजिद शेख, स्वयं स्ट्राइकर कुड़े मिस्टर प्रतीक पाटील, एमए किंग फाइटर कुड़े श्री मार्शल सात्वी. ये सभी ऑनर्स को विनंती होंगी कि आप प्लीज ऐसे कॉपरेट करें हमें और वीआईपी डाइस पर आकर विराजमान हो. चलते हुए फिर से एक बार मैदान की तरफ. पांचवा ओवर लेकर एमए किंग फाइटर कुड़े की तरफ से शैलेश लाहंगे राइट आर्म राउंड द विकेट. सामने बल्लेबाज उनके पिंटू वजे राइट आर्म राउंड द विकेट शैलेश. इस बीच विकेट का पता न होता हुआ विकेट मिलती हुई यहां पर पहली गेंद पर शैलेश को सफलता प्राप्त होती हुई. कैच काफी अच्छा कैच पकड़ा यहां पर धीरज ढोने इन्होंने विकेट कीपर की भूमिका में थे. और पांचवी विकेट का पतन होता हुआ अरहान फाइटर दैसर टीम का 29 के स्कोर पर. अब न्यू बैटर जा रहे हैं पिंटू इनकी जगह लेने के लिए सागर धानवा. ये दो बल्लेबाजों पर काफी बड़ी जवाबदारी होंगी. टीम को एक अच्छी टोटल की तरफ ले जाना होगा अगर ये मुकाबला, क्योंकि पहला मुकाबला हार का सामना करना पड़ा था इन अरहान फाइटर दैसर टीम को. अब ये दोनों पर काफी बड़ी जवाबदारी दी गई है उनके ऑनर साजिद भाई शेख. इन्होंने अगली गेंद लेकर फिर से एक बार शैलेश राइट आर्म राउंड द विकेट. बीच कड़क प्रहार करने का प्रयास जरूर किया गया था. अपील भी थी, अपील में उत्साह ज्यादा आत्मविश्वास कम देखने को मिला था. धीरज ढोने द्वारा अपील की गई थी और कि अगली गेंद लगातार दो गेंदें डॉट यहां पर. पहली गेंद पर सफलता, दूसरी गेंद डॉट होती हुई अगली गेंद लेकर शैलेश की. इस बीच अच्छा गए शॉट यहां पर लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन के क्षेत्र पर खेला गया शॉट को एक ही रन. सागर धानवा ने अपना व्यक्तिगत स्कोर एक रन पर और इसको टीम का देखने को मिल रहा है 30 रन 5 विकेटों के नुकसान पर. और कि अगली गेंद लेकर पांचवी गेंद की चौथी गेंद लेकर फिर से एक बार गिल्लियां उड़ती हुई डांडी 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 गोल होती हुई भूषण पाटिल बैक टू पवेलियन. छठी विकेट का पतन इस ओवर में दो विकेट मिलते हुए शैलेश लांगे को. न्यू बैटर सैफ अली भूषण पाटिल इनकी जगह लेने के लिए. अब न्यू बैटर अरहान फाइटर दैसर की तरफ से सैफ अली और सागर धानवा ये जोड़ी मैदान पर. थोड़ा सा बैकफुट पर जरूर ढकल दिया है
एम ए किंग फाइटर कुरे के गेंदबाजों ने बल्लेबाजी करने वाली टीम को पत्ते की तरह बिखर रही है पारी। अगली गेंद लेकर फिर से एक बार तैयार गेंदबाज शैलेश लांगे, राइट आर्म राउंड द विकेट, एंगल बनाने की का प्रयास जरूर कर रहे। इस बीच अंदर आती हुई गेंद थी, थाई पैड पर आकर लगी है गेंद, डॉट होती हुई गेंद, लगातार डॉट डॉट डॉट। इस ओवर का विश्लेषण देखेंगे तो पहली गेंद पर विकेट, दूसरी गेंद डॉट, तीसरी गेंद पर सिंगल, चौथी गेंद विकेट और पांचवी गेंद डॉट होती हुई। इस बीच जड़ में रखी थी, ब्लॉक में गेंद डाली थी, स्क्वायर लेग की क्षेत्र पर खेला गया था। धीरज वहां पर खुद स्वयं वहां पर फील्डिंग के लिए भागे थे, जब तक ये फील्डर फील्ड करता आसान सा एक रन मुकम्मल किया बल्लेबाज सैफ अली ने। ओवर की समाप्ति, पांच ओवर की समाप्ति के बाद स्कोर 31 रन 6 विकेटों के नुकसान पर अरहान फाइटर दहिसर टीम का स्कोर। टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करती हुई अभी तक ये टॉस जीता था एमए किंग फाइटर, इन्होंने अभी तक अच्छी गेंदबाजी देखने को मिली। कैलाश अपने स्पेल का पहला और टीम की तरफ से छठा ओवर लेकर कैलाश लांगे, इससे पहले शैलेश इन्होंने बेहतरीन गेंदबाजी की। अगली गेंद लेकर यानी छठी ओवर की पहली गेंद लेकर शॉर्ट ऑफ लाइन की गेंद को पुल करके खेला है, गेंद जा रही है काउ कॉर्नर के क्षेत्र पर, यह आता हुआ जेड पी पी एल चौकार। सैफ अली के बल्ले से निकलता हुआ यह पहला चौका और इस चौके की मदद से स्कोर फ्लाई होता हुआ 35 रन लॉस ऑफ 6 विकेट रान फाइटर दहिसर टीम का। पहली गेंद थोड़ी सी शॉर्ट गेंद रखी थी, उसके ऊपर खेला गया था काउ कॉर्नर और मिड विकेट की क्षेत्र पर सैफ अली को मिलता हुआ एक चौका। आत्मविश्वास बढ़ा, एक संजीवनी भरा चौका देखने को मिला, उस चौके से आत्मविश्वास भी बढ़ेगा सैफ अली का। 35 रन 6 विकेटों के नुकसान पर ओवर की अगली गेंद लेकर छठी ओवर की दूसरी गेंद लेकर फिर से एक बार कैलाश थोड़ी सी फील्डिंग में तब्दीली जरूर कर रहे। धीरज अगली गेंद लेकर राइट आर्म ओवर दी विकेट, फिर से एक बार हवा में जरूर के लिए लॉन्ग ऑन क्षेत्र में, फील्डर वहां पर मौजूद है, फील्डर जब तक फील्ड करेगा आसान सा एक रन मुकम्मल करते हुए दोनों भी बैटर स्ट्राइक रोटेट होती हुई अब बल्लेबाजी के लिए स्ट्राइक पर देखने को मिलेंगे। सागर धानवा 36 रनों पर पहुंचा 6 विकेटों के नुकसान पर। ओवर की अगली गेंद लेकर कैलाश लांगे की, इस बीच अच्छा क्रैकिंग स्ट्रोक जरूर है लॉन्ग ऑफ के क्षेत्र पर, अच्छी फील्डिंग, जितनी अच्छी शॉट खेली थी उतनी अच्छी फील्डिंग देखने मिली एम ए किंग फाइटर कुड़े के फील्डर द्वारा। एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा स्कोर में, एक रनों से स्कोर बढ़ता हुआ 37 37 रन। अगली गेंद लेकर फिर से एक बार कैलाश राइट आर्म ओवर दी विकेट, इस बीच बाहरी किनारा लगाया फ्लाइंग स्लिप के अंदर एक कैच लपक लिया और सैफ अली के खेली को पूर्ण विराम लगता हुआ विकेट गिरता हुआ यहां पर 7वीं विकेट का पतन होता हुआ रान फाइटर दहिसर टीम का। सैफ अली की जगह लेने अब न्यू बैटर अरहान फाइटर की तरफ से अमोल वजे, एक सफलता जरूर कैलाश इनके खाते में जाती हुई 37 रन 7 विकेट यानी पत्ते की तरह बिखर रही है पारी अरहान फाइटर दहिसर टीम की। छठा ओवर प्रगति पथ पर चलता हुआ छठे ओवर की अंतिम गेंद पांचवी गेंद लेकर फिर से एक बार कैलाश लांगे राइट आर्म ओवर दी विकेट अमोल वजे के लिए। इस बीच अच्छी गेंद थी, जड़ में रखी थी, फर्स्ट स्लिप में फील्ड की गई, कोई रन नहीं मिला, डॉट होती हुई गेंद, स्कोर वहीं पर रुका हुआ 37 के स्कोर पर 7 विकेटों के नुकसान पर। अंतिम गेंद इस छठी ओवर की लेकर कैलाश लांगे फिर से एक बार अपने बॉलिंग मार्ट से साकरा एंड की तरफ से गेंदबाजी करते हुए। इस बीच कहीं पे निगाह कहीं पे निशाना
खेलना चाहते थे मिड विकेट के क्षेत्र पर, गेंद गई फ्लाइंग स्लिप की तरफ, कोई रन नहीं मिला। लगातार गेंदे डॉट पर डॉट खेलते हुए बल्लेबाज रन फाइटर दहिसर के। छह ओवर के समाप्ति के बाद स्कोर 37 रन 7 विकेटों के नुकसान पर। गेंदबाजी में थोड़ी सी बदल होती हुई, वेद पाटिल को लाया गया, अपकमिंग क्रिकेटर देखने को मिल रहे हैं एमए किंग फाइटर कुड़े की तरफ से। बैटिंग पावर प्ले का इशारा यहां पर आता हुआ अंपायर हैरिस सर का। बैटिंग पावर प्ले लिया गया है वेद पाटिल के अगेंस्ट में सागर धानवा इन्होंने, क्योंकि स्कोर काफी कम देखने को मिल रहा है। प्रति ओवर 6.10 के एवरेज से खेलते हुए 37 रन स्कोर बोर्ड पर 6 ओवरों के समाप्ति के बाद 7 विकेटों के नुकसान पर अरान फाइटर द्वारा। राइट आर्म राउंड द विकेट साकरा एंड की तरफ से फास्ट तेज तरार गेंदबाजी करने का ले वेद पाटिल को लाया गया बैटिंग पावर प्ले के अंदर। देखेंगे किस तरह की गेंदबाजी करेंगे वेद पाटिल, अपकमिंग क्रिकेटर है। ओवर की पहली गेंद 7वीं ओवर की पहली गेंद लेकर फिर से एक बार कदमों में बिगाड़ देखने को मिल रहा है। क्या स्टाइल है हैरिस सर द्वारा। वेद फिर से एक बार फुल टॉस जरूर रखी गई थी, कोई बड़ा शॉट नहीं देखने मिला सागर धानवा द्वारा। एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा। लॉन्ग अंश के क्षेत्र पर फील्ड की गई, वहां पर फील्डर द्वारा एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा बैटर सागर धानवा को। और इस एक ओवर एक रनों की मदद से स्कोर बढ़ता हुआ 38 रन 38 रन 7 विकेटों के नुकसान पर बैकफुट पर ढकेल दिया है बल्लेबाजी करने वाली टीम को। फिर से एक बार थोड़ी सी बॉडी से काफी दूर रखी गई थी अमोल इनके, अंपायर हैरिस सर का इशारा आता हुआ वाइड गेंद, अतिरिक्त से एक रन मिलता हुआ स्कोर में बढ़त 39 39 रनों पर पहुंचता हुआ इसको अरान फाइटर का। इस 7वीं ओवर की दूसरी गेंद लेकर फिर से एक बार वेद राइट आर्म ओवर द विकेट, अनदर बैक टू बैक वाइट यहां पर वेद द्वारा। थोड़ा सा प्रेशर जरूर आता हुआ वेद इनके ऊपर, अपकमिंग क्रिकेटर काफी थोड़ा सा अनुभव में कमी देखने को जरूर मिलती है, मगर उत्साह बढ़ाते हुए टीम के सभी फील्डर द्वारा 40 रन स्कोर बोर्ड पर। ओवर की अगली गेंद लेकर वेद की फिर से एक बार शॉर्ट गेंद, शॉर्ट फाइन लेग की दिशा में हवा में गेंद थी, कैच यहां पर पकड़ने का मौका दिया गया था फील्डर द्वारा, और यहां पर अमोल जैसे बल्लेबाज को एक मौका दिया गया, एक जीवदान दिया गया है। एक ही रन मिलेगा, स्कोर में बढ़त होती हुई स्कोर बढ़ता हुआ अब अरहान फाइटर दहिसर टीम का 41 रन 7 विकेटों के नुकसान पर। 7वां ओवर प्रगति पथ पर चलता हुआ, 2 गेंदें हो चुकी है, तीसरी गेंद लेकर वेद पाटिल। इस बीच उड़ाया जरूर है हवा में गेंद है पॉइंट के क्षेत्र पर, मगर फील्डर से काफी दूर रही थी गेंद, काफी अच्छा ट्राई किया गया था वहां पर फील्डर द्वारा, मगर गेंद एक रन नहीं रोक पाएंगे बल्लेबाजों को सागर धानवा को। इस एक ही रन से स्कोर में बढ़त होती हुई स्कोर बढ़ता हुआ अब 42 रनों पर पहुंचता हुआ स्कोर। ओवर की अगली गेंद लेकर फिर से एक बार वेद राइट आर्म ओवर दी विकेट साकरा एंड से गेंदबाजी करते हुए फिर से एक बार हवा में गेंद खेली है शॉट एक्स्ट्रा कवर की दिशा में, और यहां पर फिर से एक बार कैच ड्रॉप होता हुआ, दूसरा कैच ड्रॉप किया गया। यहां पर कॉलिंग नहीं थी यहां पर दोनों भी फील्डर और गेंदबाज द्वारा, और दूसरा मौका दिया गया यहां पर अमोल वजे द्वारा, और एक ही रन मिला। इस एक रनों से स्कोर में बढ़त स्कोर बढ़ता हुआ 43 रन 43 रन 7 विकेटों के नुकसान पर अरान फाइटर। अगली गेंद लेकर फिर से एक बार वेद, इस बीच पैरों पे गेंद डाली थी, अपील की गई और अपील को यहां पर पकड़ा गया सागर धानवा। LBW प्लम लेग बिफोर विकेट का पतन होता हुआ 8वां 43 के स्कोर पर अरहान फाइटर दहिसर टीम का।
न्यू बॅटर रुनाफ तुत्रे काफी अच्छा पेस था यहाँ पर, खंदे का वहां पर जरूर किया गया था गेंदबाज वेद पाटिल इन्होंने, और गेंद प्लम लेग बिफोर मिडल स्टंप पे पकड़े गए सागर धानवा, और अपने टीम के लिए कुछ भी नहीं किए, सिर्फ चार रन बनाए अपनी टीम के लिए। अंतिम गेंद होंगी इस सातवीं ओवर की लेकर। इस बीच मुनाफ इनको हल्ले का भी मौका नहीं दिया, और गेंद सीधी गिल्लिया पर उड़ती हुई, यहां पर मुनाफ शेख जैसे आए थे वैसे ही चले गए, एने विकेट नौवा विकेट का पतन होता हुआ। सात ओवर की समाप्ति के बाद स्कोर 43 रन 9 विकेटों के नुकसान पर। अंतिम जोड़ी अब मैदान पर देखने को मिलेंगी अरहान फाइटर दहिसर टीम की। इसके बाद का मुकाबला देखने मिलेगा स्वयं स्ट्राइकर कुड़े वर्सेस नागदाई देवी साकरे। दोनों भी टीमों के कप्तान से मैं विनंती करूंगा कि इस ओवर के बाद में सम्मानीय आदरणीय राजू जी पाटिल टॉस बॉक्स में आपको आना है। कैलाश लांगे फुल टॉस गेंद है, यहां पर हवा में गेंद है, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, और यहां पर 10वीं विकेट का पतन यानी ऑल आउट होती हुई टीम। दसवीं विकेट का पतन होता हुआ 43 रन्स लॉस ऑफ 10 विकेट बाय अरहान फाइटर दहिसर। जीत का लक्ष्य रखा गया एमए किंग फाइटर कुड़ा टीम को, 44 रनों का 44 रनों का लक्ष्य रखा गया है जीत के लिए। स्वयं स्ट्राइकर कुड़े नागदाई देवी साकरे टीम के कप्तान से मैं विनंती करूंगा के टॉस बॉक्स में जुड़ना है आपको। इसके बाद का मुकाबला दो टीमों के कप्तान, एक तरफ भरत पाटिल दूसरी तरफ सुनील यादव और हमारे मेहमान मुनाफ भाई शेख। इनके दस्ते मुबारक हाथों से ये टॉस होने जा रहा है। दो टीमें, एक तरफ नागदाई देवी साखरे दूसरी तरफ स्वयं स्ट्राइकर। काट इज कॉल काट, स्वयं स्ट्राइकर ऑन द टॉस। मैं मेहमानों से विनती करूंगा कि अपन वीआईपी डाइस पे जाएंगे। सुनील भाई टॉस जीता है, आपका डिसीजन क्या होगा? फील्ड फर्स्ट, पहले फील्ड करने का फैसला किया। इससे पहले भी आपने फील्ड की थी, बैटिंग की थी, और काफी बड़ा चेस रखा गया था हर्षिता के खिलाफ, मगर थोड़ी सी बॉलिंग साइड में किधर नहीं तो किधर कमजोरी देखने मिली। आप पहली बार टॉस जीता है, फील्डिंग करने का फैसला किया, कौन से ऐसे तेज गेंदबाज होंगे जिन पर आपको काफी उम्मीदें होंगी? हमारे फिर से कृपेश दीपेश, उसके बाद में जो हमने एक बॉलर अभी मिस किया सूरज नितिन है, उसी हिसाब से हम यूज करेंगे। सामने वाली टीम भरत पाटिल काफी अच्छे फॉर्म में नजर आ रहे, कितने रनों के अंदर आप उनको रखना चाहोगे? कोशिश करेंगे 60-65 रन के अंदर रखने की। थैंक यू सुनील। भरत नांदीपीकेचा कॉल जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? नक्कीच एकदा पुन्हा शतरक्षण केलं असतं, कारण सकाळची आम्ही टॉस हरलेलो, पहिल्यांदा बॅटिंग केली होती आणि त्याच्यानंतर आम्ही चांगलं डिफेंड थांबवलं समोरच्या टीमला, चांगल्या प्रकारांची गोलंदाजी केली, पण तरी पण एकदा आता जर टॉस जिंकले असता तर शतरक्षण करण्याचा निर्णय घेतला असता। मनाच्या विरुद्ध जायचं, प्रथम फलंदाजी करायची, किती धावापर्यंत मजल मारणार? तरी पण मनाच्या विरुद्ध आहे, पण ठीक आहे, बॅटिंग फलंदाजी आली तशी पण चांगलीच गोष्ट आहे, बस एक 65 प्लस जाण्याचा प्रयत्न करणार। कोणते असे फलंदाज असतील?
बिपिन पवार आहे, सागर आहे, अजित पानेरा आहे, स्मित पाटील नावजे आहे, असे आणि स्वतः मी आहे. बघू 65 वरती नेण्याचा प्रयत्न करणार. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी. टॉस बॉक्स मधून न्यूज आहे, टॉस बॉक्स न्यूज आहे. स्वयं स्ट्रायकर ऑन द टॉस डिसाइड टू बॉल फर्स्ट. खूप खूप धन्यवाद मोहम्मद भाई. ही तिसरी मॅच आपण बघतोय रन फायटर विरुद्ध एम ए किंग फायटर कुडी या दोन टीमच्या मध्ये. नागदेव देवी साखरे टीमचे सर्व जे खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल की आपल्या जो तंबू आहे दगाडो आहे त्या दगाउट मध्ये येऊन न बसायचं असे कॅप्टननी सांगितलेलं आहे. 46-2 फुल टॉस बॉल ड्राइव्ह केलाय मिडॉनच्या दिशेने स्ट्रेट टू द फील्डर. थोडसे मिस फिल्डिंग आणि लगेचच बॉल आपण बघतोय जातो लॉंगच्या दिशेने. एक रन्स या ठिकाणी पूर्ण करताना दिसतात दोन्ही सुद्धा फलंदाज आणि सिंगलनी आपला आणि टीमचं खातं ओपन करतोय मयूर आंबेकर. मोठं टार्गेट नाही 48 मध्ये 24 बनवायचं आहे. छोटं लो टोटल मॅच. ओ चांगला फटका मिडविकेटच्या दिशेने बघितला काय जबरदस्त शॉट होता. फिल्डर येतोय चांगली फिल्डिंग जरूर करतो. पुन्हा एकदा एक सिंगल कम्प्लीट करतात दोन्ही सुद्धा बॅटर. सिंगलने टीमचं टोटल डाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 2 रन. आणि मार्शल आपण बघतोय ज्याने सुद्धा आपलं खातं ओपन केलेलं आहे. सिंगल सिंगलनी खातं ओपन केलेलं आहे. सुरुवात अतिशय चांगली. गोलंदाजी मार्क पर सागर धानवा जो कॅप्टन आहे बॅटिंग मध्ये जास्त काही करू शकला नव्हता आपल्या टीमसाठी. बॅटिंग लाईनअप थोडीशी कमजोर दिसली आपल्याला. ऑन द राईट व्हॉट अ शॉट. लॉंगचा फिल्डर आहे मात्र त्या ठिकाणी फिल्डर चांगली फिल्डिंग करतोय. सुरुवातीला प्रयत्न केला होता कॅच घेण्याचा मात्र नंतर थोडासा बॅकफुटला गेला. आणि सागर धानमा हा एक चांगला ट्रम्पकट खेळाडू आहे बॅटिंग मध्ये जास्त करू शकतो. मात्र बॉलिंग आतापर्यंत बघितलं आपण तर अतिशय चांगली केलेली आहे सागर धानमा यांनी. सागर धानमा पुन्हा बॉलिंग मार्कवर ओव्हर द विकेट. ओ यावेळेला एज लागते विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जातो कॉट बेंच रूपेने विकेट जाते. मार्शल 7 याची पहिला गडी बाद होतोय एम ए किंग ऑफ फायटर टीमचा. विकेट गमावलेली आहे ती सुद्धा मार्शल याची. आतापर्यंत सागर धानबा यांनी गोलंदाजी मध्ये चांगली सुरुवात केली आहे. लो टोटल मॅच आहे. कधी कधी लो टोटल सामने सुद्धा रोम हर्षक होत असतात आणि असं वाटते ज्याप्रमाणे गोलंदाजी सुरुवात केलेली आहे सागर याने. हा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डाउंडी लेग होता व्हाईटचा इशारा अंपायरचा. एक अतिरिक्त रन मिळते. एक रननी स्कोर मध्ये बदल होतोय. स्कोर जाऊन पोहोचतो 4 आमचे ऑफिशियल स्कोरर अतिशय चांगली माहिती माझ्यापर्यंत पुरवतात रोशन जाधव फ्रॉम नॉनोर. पुन्हा एकदा ओ चांगला कॉपी बुक स्टाईलने खेळला होता मात्र सरळ फिल्डरच्या हातामध्ये एक्स्ट्रा कवरच्या दिशेने फिल्डरला शोधलं होतं. कुठल्या प्रकारचं रन नाही आहे. ओव्हरचे होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एम ए किंग फायटर टीमचा स्कोर आहे 4-1. ही जी सुरुवात आहे ही सुरुवात आपण चांगली सुरुवात म्हणू शकणार नाहीये कारण विकेट सुद्धा गेलेले आणि 6 कमी रन्स पहिल्या ओव्हर मध्ये आलेले आहेत. नक्कीच आपल्या टीमला मजबूत स्थितीमध्ये आणण्याचं काम सागर धानवा करताना दिसतोय कारण ज्यावेळेस लो टोटल सामने असतात त्यावेळेस विकेट घेणं गरजेचं असतं आणि 6 कमी रन्स देणं फार गरजेचं असतं. काम केलेलं आहे कॅप्टन सागर धानवा याने. सैफ अली येतोय गोलंदाजी मार्कवर. मागच्या मॅच मध्ये पहिल्या बॉलवर 500 रुपयाने गडी बाद केला होता. या मॅच मध्ये बघूया काय करतोय सैफ अली.
ओ यावेळी सुद्धा पहिल्या बॉल मध्ये विकेट मिळण्याची शक्यता आणि यावेळी दुसऱ्या अटम्पमध्ये कॅच घेतला जातोय. अशा प्रकारे आपली परंपरा जी आहे सैफ अली याची पहिल्या बॉलवर विकेट मिळवण्याची ती कायम ठेवलेली आहे. पहिल्या बॉलवर विकेट मिळते आणखीन एक गडी बाद होईल एमए किंग फायटर टीमचा. लॉंग रन आपली गोलंदाजी करतोय सैफ अली राऊंड विकेट ओव्हर द विकेट ने. ओ पुन्हा एकदा आपण बघितलं फुललेनचा बॉल या वेळेला सन्मानपूर्वक खेळला जातोय. कुठल्या प्रकारची रन नाहीये. मॅन्डेटरी पॉवरप्लेची ओव्हर आपण बघतोय. फार कमी खेळाडू जे 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला दिसतात ज्यामध्ये आपण बघू शकतो एक लॉंग ऑफ आहे. लॉंग ऑनचा खेळाडू थोडासा वाईडिश ठेवलेला आहे. पुन्हा गोलंदाजी मार्फत सैफ अली ऑन द राईट मिड विकेटच्या दिशेने रनआउटची संधी. चांगली फिल्डिंग झाली होती मात्र कव्हर करण्यासाठी कुठलाही फिल्डर नव्हता. आपल्या फॉल थ्रो मध्ये सैफ अली थोडासा पुढे गेला होता त्यामुळे बॅकअपला येऊ शकला नव्हता. नाहीतर नक्कीच या ठिकाणी रनआउटची संधी मिळाली होती मात्र गमावली जाते. एक सिंगल मिळते स्कोर जाऊन पोहोचतो या सिंगलने 5 वर. सैफ अली पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर लॉंग रन आपली बॉलिंग करतोय. ओ या वेळेस ओ माय गॉड कॅच सुटला जातो. पुन्हा एकदा एक चांगला एफर्ट होता. एका हातामध्ये कॅच क्षणिक थोडासा कठीण कॅच होता थोडासा दूर होता. प्रयत्न जरूर केला लेफ्ट हँड होताच राईट हँड मध्ये हा जो बॉल पडला असता नक्कीच कॅच मिळू शकला असता. एक रन मिळते स्कोर जाऊन पोहोचतो 6 वर. टोटल जर आपण बघितलं टार्गेट आहे 44 मात्र या कमी लो टोटल वर जबरदस्त लढत देताना दिसतात ते म्हणजे अरान फायटर दैसर टीमचे सर्व खेळाडू. 100% एफर्ट. कोणताही स्कोर चेस होऊ शकतो आणि कोणताही स्कोर डिपेंड होऊ शकतो हे त्यांच्या मनामध्ये आहे आणि त्यांनी जाणलेलं आहे की 44 आपण डिपेंड करू शकतो आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. पुन्हा एकदा सेफ. ओ चांगला फटका बॉल जाईल लॉंग ऑनला फिल्डर आहे. ओ माय गॉड कॅच सुटला जातो त्या ठिकाणी आणि एक रन मिळेल. फक्त एकच रन मिळते. फटका अतिशय चांगला होता मात्र फिल्डर त्या ठिकाणी येतोय. कॅच घेतला असता नक्कीच आणखीन एक विकेट मिळवू शकले असते. एक रनने स्कोर जाऊन पोहोचतोय 7 रन्स. फक्त सिंगल आणि सिंगल आपल्याला दिसतात स्कोरबोर्डवर. यावेळेस चांगला फटका हा बॉल जाईल बाउंडच्या बाहेर चौकारासाठी.
थोडस संत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट हँडर मिलिंद पाटील स्ट्राइक एंड वर आहे. बॉल स्क्वेअर लेगला, कुठलाही फिल्डर नाहीये. फिल्डर त्या ठिकाणी येतो, कॅच घेण्याचा प्रयत्न करतो, मात्र कॅच सुटला जातोय. दोन रन यशस्वीरित्या पूर्ण करतोय बॅटर मिलिंद पाटील. त्याला चांगली साथ मिळते वेद याची. दोन ने स्कोर जाऊन पोहोचतो 16 ओवर 16 लॉस ऑफ 2 विकेट. चेसिंग द टार्गेट ऑफ 44 रन्स. सागर स्क्वेअर लेगचा फिल्डर चुकतोय या ठिकाणी आणि नक्कीच आणखी रन मिळतील. फिल्डिंग थोडीशी खराब. ज्या ठिकाणी एकही रन यायला पाहिजे नव्हतं त्या ठिकाणी दोन रन देऊन जातात रन फायटर दैसर टीम. दोन टीमचं टोटल जाऊन पोहोचते 18 ओवर 18. स्कोर आणखीन पहिल्या इनिंग मध्ये 50 पेक्षा जास्त यायला पाहिजे होतं. 50 पेक्षा जास्त आले असते तर ऍडव्हान्टेज जास्त असतं गोलंदाजाकडे तुमच्या. सागर धनवा जोरदार बॉल यावेळेस बघितला पण पायावर आदळ होता. फुल लेनचा डिलिव्हर होती. पुन्हा एकदा रनआउटची संधी. काय होईल आणि काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. लेग बायचा इशारा अंपायरचा. लेग बायच्या रुपयाने ह्या दोन रन मिळतात एम ए किंग फायटर टीमला. दोन टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 20 रन. अंतिम बॉल शिल्लक असेल सागरच्या गोलंदाजी मधला. वैयक्तिक दुसरी ओव्हर आहे सागरची. या ओव्हर मध्ये थोडस महागडा पडतोय सागर. फक्त डिफेन्सिव्हल शॉट आपण बघितला. बॉल बॅक ड्राईव्ह आपल्या फॉर्वर्ड मध्ये चांगली फिल्डिंग. ओव्हरची होते समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 44 टार्गेट चेस करत असताना एम ए किंग फायटर टीमचा स्कोर आहे 20 वर 2 विकेट. क्रमांक 4 षटक टाकण्यासाठी येतोय रोहित मरळे. पहिली ओव्हर असेल रोहित मरळे याची. आपली वैयक्तिक फ्लिक केलं मनगड्याच्या सहाय्याने मिड विकेटच्या दिशेने. बॉल येतोय डीप मध्ये. फिल्डर आहे. सिंगल मिळते. हलक्या पावलांनी सिंगल कम्प्लीट केलेलं आहे. जाणलं होतं की फक्त एक सिंगल मिळेल या ठिकाणाहून. मोठ्या फटक्याची सुद्धा आवश्यकता नाहीये. आणखीन जर बघितलं तर आपण 23 रनची आणखीन आवश्यकता असेल ही मॅच जिंकण्यासाठी. 29 बॉल मध्ये 23 सोप आव्हान आहे बॅटिंग करणाऱ्या टीम समोर. हो अक्रॉस लाईन खेळायचं होतं. मिडविकेटच्या दिशेने प्लॅन मिस. डॉट बॉल जातोय. विकेट कीपर आपलं काम चोख बजावतो. विकेट कीपरच्या मागे जर आपण बघितलं व्ही शेप मध्ये दोन फिल्डर शॉर्ट फाईनल एक शॉर्ट दरम्यान. एक कर्न पॉइंटच्या दिशेने फिल्डर. एक स्वीपर कवर ठेवलेला आहे. एक लॉंग ऑफ आहे ऑन साइड. एक लॉंग ऑन. एक कौकानच्या दिशेने फिल्डर. एक डीप मिड विकेट दिसतोय. स्क्वेअर लेग 30 सायकलच्या आतमध्ये आपल्याला दिसतोय. पुन्हा गोलंदाजी मार्कवर. ओ अतिशय चांगला फटका डाऊन डी ग्राउंड. या वेळेला मिस फिल्डिंग लॉंग ऑफच्या फिल्डर द्वारा. दोन रन पूर्ण करतोय मिलिंद पाटील. दोन रननी स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्ड वर 23 लॉस ऑफ 2 विकेट. आणखीन 21 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. रन रेट जर असेल नेट रन रेट जर असेल तर नक्कीच ही मॅच लवकर जर जिंकली तर एम ए फायटर एम ए किंग फायटर टीमला थोडासा फायदा होऊ शकेल. यावेळी चांगला फटका डीप स्कोर लेगला. मिड विकेटचा फिल्डर त्या ठिकाणी जातोय. थोडासा फ्लंबल होतोय तोपर्यंत. दोन रन अतिशय जलद गतीने पूर्ण करताना दिसत दोन्ही सुद्धा फलंदाजला तर काहीतरी चमत्कार होऊ शकेल. तर आतापर्यंत जर बघितलं आपण तर या मॅच वर पकड मजबूत आहे ती एम ए किंग फायटर टीमची.
यावेळेस फुलालेंचा बॉल पुन्हा एकदा सुरक्षात्मक पद्धतीने खेळला, बॅट टू द बॉल आपल्या फॉल्स मध्ये चांगली फिल्डिंग रोहित। या ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक असेल, ड्रिंक्स ब्रेक मध्ये तुमचे 13वा 14वा आणि 15वे जे खेळाडू आहेत तेच फक्त मैदानामध्ये जातील याची नोंद घ्यायची आहे। राउंड विकेटने हवेत बॉल, कॅचची शक्यता, स्वतः गोलंदाज जाईल का कॅच खाली, यस प्रयत्न करतोय मात्र कॅच सुटला जातोय, शॉट मिडॉनच्या दिशेने डिरेक्ट हिटचा सुद्धा प्रयत्न होता, संधी मिळालेली आहे। कठीण होता असं कॅच टिपणं, कठीण गोष्ट असते। ओव्हरची या ठिकाणी होती समाप्ती, चार ओव्हरची समाप्ती आणि चार ओव्हरच्या समाप्तीनंतर 44 टार्गेट चेस करत असताना एम ए किंग फायटर टीमचा स्कोर झालेला आहे 27 रन्स। उर्वरित जर आपण बघितलं तर चार ओव्हर शिल्लक म्हणजे 24 बॉल शिल्लक असतील आणि 24 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 17 रनची आवश्यकता असेल ही मॅच जिंकण्यासाठी एम ए किंग फायटर टीमला। यानंतरची जी मॅच टॉस आपण बघितला नुकताच झाला, स्वयंस्टाकर कुडे विरुद्ध नागदाई देवी साखरे या दोन टीम मध्ये टॉस झालेला आहे, दोन्ही टीम आपण रेडी राहायचंय। ही मॅच संपल्यानंतर लगेच मैदानाचा ताबा आपण घ्यायचंय, फिल्डिंग करणारी टीम लगेच मैदानात यायचंय आणि बॅटिंग करणारी टीम आपली ओपनिंग जोडी जी आहे ती तयारीत ठेवायची आहे। सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम एव्हरीबडी, जिल्हा परिषद प्रीमियर लीग 2024 मध्ये आपलं हार्दिक स्वागत। श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण साखरे या ठिकाणी आलेले सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आणि जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून साईप्रीत लाईव्ह यावर लाईव्ह कव्हरेज पाहतात त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम एव्हरीबडी। ड्रिंक्स या ठिकाणी संपतोय आणि पुन्हा एकदा मॅचला सुरुवात, फक्त 17 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी। पहिले 2 विकेट लवकरात लवकर गेले होते त्यानंतर असं वाटले की मॅच मध्ये रंगत निर्माण होईल, मात्र वेद पाटील आणि मिलिंद पाटील या दोन फलंदाजाने नक्कीच चांगली बॅटिंग आतापर्यंत केलेली आहे। सेफ अली पुन्हा बॉलिंग मार्क पर येतोय, दुसरं षटक टाकलं होतं सेफने, 1 विकेट मिळवला होता, 7 रन खर्च केले होते, तोच सेफ पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्क पर येतोय। दोन अंपायर सध्या आपण बघतोय, अभय सर आणि दुसरे अंपायर आहेत मुन्ना पठाण, सध्या ग्राउंड मध्ये ऑन फील्ड अंपायर। प्रेक्षक जर आपण बघितले भरपूर चांगली उपस्थिती आहे एवढ्या आतमध्ये, हे क्रीडांगण असल्यानंतर सुद्धा भरपूर प्रेक्षक आहेत, चांगले खेळाडू या ठिकाणी खेळ दाखवताना दिसतात आपल्याला। जिल्हा परिषद प्रीमियर लीग नक्कीच ही संकल्पना जी आहे मागच्या 4 वर्षापासून ही संकल्पना आपण बघतोय आणि आपल्या ग्रामीण परिसरामध्ये एक चांगलं प्रीमियर लीगचं आयोजन केलं जातंय। ओ चांगला बॉल ऑफ प्रथम डिलिव्हरी, लेंथ बॉल थोडासा आणि मन बाउंस सुद्धा झाला होता, चांगली डिलिव्हरी टाकतोय गोलंदाज सेफ अली। स्ट्राइक एंडला वेद पाटील आहे, मोठं असं ग्राउंड दिसतंय आपल्याला, आउटफील्ड अतिशय फास्ट आहे, षटकार फार कमी आपल्याला पाहायला मिळाले। त्यामध्ये जर मागच्या मॅच मध्ये बघितलं तर हरीश परदेशी आणि 3 षटकार मारून आपल्या टीमला विजयशी संपादन करून दिला होता। ऑन साइडला खेळायचं होतं, मिस टाइम शॉट, हवा तसा बॅकच्या पट्ट्यामध्ये बॉल येत नाहीये, एफर्ट अतिशय चांगला, मिड विकेटचा जो खेळाडू होता करण अतिशय चांगली फिल्डिंग, 1 रन पुन्हा एकदा मिळते, स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 28 रन 28। थोडस स्लो क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये, जास्त रंगत नाहीये, मोठे फटके सुद्धा येत नाही आणि मोठ्या फटक्यांची आवश्यकता सुद्धा नाहीये बॅटिंग करणारी टीम एम ए किंग फायटर टीमला। मोठ्या रनअपनी गोलंदाजी करतोय सेफ अली, लॉंग रनअपनी गोलंदाजी करतोय राईट आर्म ओव्हर द विकेटने, हो यावेळेस ए लागली, विकेट कीपर चुकतो, लॉंग स्टॉपच्या दिशेने बॉल जातोय, फिल्डर आहे त्या ठिकाणी, बॉल अडवला जाईल का, यस बॉल अडवला जातो, दुसरा फिल्डर बॅकअप करतोय,
ह्या अगोदर मात्र दोन रन पूर्ण करतात दोन्ही सुद्धा हे बॅटर. स्कोर जाऊन पोचतो 30 वर जाऊन पोचतोय. फक्त आणि फक्त आता विजयासाठी 14 रनची आवश्यकता असेल. सेफ आली पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. पुढील बॉल पुललेनचा बॉल ह्या वेळेला ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर. असं वाटलं मिलिंद लेकर जास्त बाहेर जाईल ऑफस्टम्पच्या, सोडून दिलं होतं, वाटलं की वाईट जाईल, मात्र एक चांगली डिलिव्हरी. ऑन साईडला डीप मध्ये फिल्डर जर पाहिली आपण तर डीप मिड विकेट एक काऊ करणार, एक लॉंग ऑन. ऑफ साईडला लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. हे पाच फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला दिसतात बाउंड्रीच्या दिशेने. फुलटॉस बॉल जबरदस्त स्विंग केलाय आणि पाठवून दिला बॉलला डीप मिड विकेटच्या बाहेर. सरळ सहारांसाठी षटकार. केडीके कडक शॉट मिलिंद पाटील याच्या बॅट मधून येतोय. जसा फुलटॉस बॉल मिळाला होता पुरेपूर समाचार घेतला मिलिंद पाटीलने, बॉलला पाठवून दिलं डीप मिड विकेटच्या बाहेर. सरळ सहारांसाठी षटकार. स्कोर जाऊन पोचतोय 36 पर. 8 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. सेफ पुन्हा एकदा. ओ पुन्हा एकदा चांगला फटका डीप स्कोर लेगच्या दिशेने. हा बॉल जाईल का यात जातोय एका टप्प्याने बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी आणि बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे. विचार केला बॅटिंग पॉवर प्ले फुकट गेला नाही पाहिजे आपल्याला, त्यासाठी बॅटिंग पॉवर प्ले आपण बघतोय. 6 ओव्हर मध्ये घेतला जातोय. फक्त 4 रनची आवश्यकता. भरपूर बॉल शिल्लक आहे. जवळजवळ आपण बघितलं तर आणखीन 3 ओव्हर शिल्लक आणि फक्त 4 रनची आवश्यकता. एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वर येतोय रोहित मरले. स्ट्राइक एंडला वेद पाटील. रोहितचा पहिला बॉल अतिशय चांगल्या पद्धतीने खेळतो. रनआउटची संधी डिरेक्ट हिट नाही, मात्र डिरेक्ट हिट झालं असतं तर नक्कीच विकेट जाण्याची शक्यता होती. आता डिरेक्ट हिट लागलं नाहीये. एक सिंगल मिळते फक्त 3 रन दूर विजयापासून. एम ए किंग फायटर कुडे टीम जबरदस्त कामगिरी या मॅच मध्ये. मॅच वर पकड आपण जर बघितली पहिल्यापासून मजबूत ठेवलेली आहे एम ए किंग फायटर पुढे टीम. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय रोहित. स्कोर नक्कीच स्कोर लेगच्या दिशेने बॉल जातोय. या वेळेला 2 रनचा कॉल. 2 रन पूर्ण होतात. फक्त 1 रन दूर आणि तो सुद्धा पूर्ण होईल. यस 1 रन आणखीन पाहिजे होता तो सुद्धा पूर्ण. म्हणजे एकंदरीत 3 रन आले आणि 44 लक्ष अगदी सोप्या गतीने चेस केलेला आहे 5.2 ओव्हर मध्ये. कॉन्ग्रॅच्युलेशन मार्शल साथवी अँड कंपनी. कॉन्ग्रॅच्युलेशन एम ए किंग फायटर पुढे टीम. एक तर्फी सामना आपल्याला पाहायला मिळाला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल? श्री मार्शल साथवी फॅम टीम एम ए किंग फायटर कुडे या टीमचा विजयी. लो टोटल मॅच होती सो बॉलरला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच दिलं जाईल. आणि मॅन ऑफ द मॅच आमचे स्कोरर रोशन सांगतात की शैलेश लहांगे इज द मॅन ऑफ द मॅच.
दोन ओवर चार रन्स आणि दोन विकेट्स. सो शैलेश लहांगे इज द मॅन ऑफ द मॅच. थोडस चेंजेस होऊ शकेल. आमचे स्कोरर या ठिकाणी टॅली करतात, कारण पहिल्या इनिंग मध्ये आमचे स्कोरर थोडेसे अनावेल होते. थोडस चेंजेस. मॅन ऑफ द मॅच वेद पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. मिस्टेक जरूर होते, कारण आमचे जे स्कोरर होते पहिल्या इनिंग मध्ये जेवण्यासाठी गेले होते, त्यामुळे थोडीशी मिस्टेक झाली होती. सो वेद पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. वेद पाटील आपण यायचंय व्हीआयपी डाइस फॉर मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी. हॅलो हॅलो चेक, हॅलो माय टेस्ट, हॅलो हॅलो चेक, हॅलो हॅलो. हॅलो हॅलो माय टेस्ट, हॅलो 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 चेक, हॅलो. वेद पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. तीन विकेट आणि नऊ रन्स अष्टपैलू कामगिरी केलेली आहे वेद पाटील याने. सो वेद पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. वेद पाटील आपण यायचं आहे व्हीआयपी डाइस वर मॅन ऑफ द मॅच हे आकर्षक पारितोषिक घेण्यासाठी.